आपला फोन झाल्यावर तू लगेचच क्लिनिकमधनं निघणार होतीस ना, त्या मनाने तुला यायला खूप उशीर झाला. रस्त्यात ट्रॅफिक होतं का? हो. ॲक्च्युली काकू, येताना माझा छोटासा ॲक्सिडेंट झाला. अगं बाई, अगं म्हणजे नेमकं काय झालं? काही नाही, एका बाईकवाल्यानं अचानक माझ्या गाडीपुढे बाईक घातली. पुढे खड्डा होता, त्याचा तोल जाऊन तो पडला. त्याला वाचवायच्या नादात मी गाडी वळवून ब्रेक मारला तर माझी गाडी डिवायडरवर घासली. ब्रेकच्या झटक्यानं माझं डोकं स्टिअरिंग व्हीलवर आपटलं जोरात. अगं बघू किती लागलं आहे ते. नाही असं नाही दिसायचं, मुकामार लागला आहे, दुखत आहे थोडंसं. अगं आधीच नाही का सांगायचं, मी औषध आणते तुझ्यासाठी लावे. अगं पण त्या मोटरसायकलवाल्याचं काय झालं? तसा बरा आहे तो, गुडघ्याला मार लागलाय म्हणत होता. चांगला शेकून निघाला तो. नशीब मी जास्त स्पीडमध्ये नव्हते, नाहीतर काय झालं असतं. हल्ली तुम्ही गाड्या का चालवता तेच मला कळत नाही. सगळे रस्ते खड्ड्यात गेले, सरळ ट्रेननी फिराव म्हणजे ते खड्डे नको आणि ॲक्सिडेंट नको. कोणाचा ॲक्सिडेंट झालाय? अरे शमीला. हो काय ग, कुठे लागलं, काय झालं बघू. हळू हळू हळू, आधीच माझं डोकं खूप दुखत आहे, त्यात तू इतके प्रश्न विचारतोस आणखी दुखेल. शट अप. पहिली गोष्ट म्हणजे तू इथे आलीस कशी? आय मीन तुला भेटायला आले. काकूना फोन केला होता तेव्हा कळलं दिवसभर तू घरीच आहेस आणि खोलीतून बाहेरही आला नाहीस म्हणून आले. अरे मी काय आजारी पडलोय म्हणून घरात बसून राहिलो नव्हतो काय, लगेच इतक्या धावत पळत मला भेटायला यायला. सध्या जे जगात चालू आहे ना त्यात मला अजिबात इंटरेस्ट वाटत नाही म्हणून कट ऑफ करून घेतलंय मी स्वतःला. एनी प्रॉब्लेम? छे, नेहमी तुला जे हवं तसंच वागतोस तू, याची सवय आहे मला. सवय झाली असती ना तर इतक्या धावत पळत मला भेटायला आली नसतीस. चुकलं माझं, जाते मी. लागलात भांडायला? चिंतन तुला ना गाडीची अक्कल नाहीये, तिला एवढं लागलाय आणि तू? तेच तर मी विचारतोय ना, कुठे लागलंय बघू मला. स्टिअरिंग वर डोकं आपटलं, बोट वाकलंय, दुखतंय. चल मग डॉक्टरांकडे जाऊया. आर यू मॅड, एवढ्याशा गोष्टीसाठी डॉक्टर? डोक्याला लागले ना, चेक करून घेऊ. काय माझं डोकं त्या ठिकाणावर आहे. मी मस्करी करत नाहीये शमी. चिंतन तू खूप ओव्हर रिॲक्ट होतोयस काकू, तुम्ही त्याचं ऐकू नका बा म्हणा. हो मी ओव्हर रिॲक्ट होतोय बिकॉज आय केअर फॉर यू, डॅम इट. एवढे एकमेकांसाठी तळमळता, एवढे एकमेकांसाठी हळहळता, एवढा जीव लावता, मग लग्न का नाही करत तुम्ही दोघं? गेले कित्येक वर्ष मी बघते, आणखी किती वर्ष बघू? नकारे फसवू एकमेकांना असे काय रे चिंतन? मला काय विचारतेस? निर्णय तिचा आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर तिच्याकडे असेल. काय शमी तू? मी निघते काकू. अगं हा काय काकू, माझ्याकडे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही आहे, तेव्हाही नव्हतं आणि आत्ताही नाही. कसला विचार करतेस? काय नाही, मला माहितीये तुझ्या डोक्यात पुढचा प्लॅन घोळतोय, पण काहीही करायच्या आधी तू बाळशी बोलून घे एकदा. खरतर हीच वेळ आहे पुढची पावलं उचलायची. सारंग अनपेक्षितपणे जेलमध्ये गेलाय तर आपल्याला या सगळ्या संधीचा फायदा घेता आला पाहिजे. काय ह, मी काय म्हणते, तुला जर का सारंगच्या ऑफिसमध्ये घुसता आलं तर बघ,
म्हणजे आपलं आधी तसंच ठरलं होतं ना की आधी घर आणि नंतर ऑफिस. नाही पण तुझं ते वेडाचं नाटकमध्ये येईल म्हणा आपण ही, पण तुला जर का त्याच्या ऑफिसमध्ये घुसता आलं ना तर सारंग बाहेर यायच्या आधी तुला तिथे जाळं विणता येईल. हं, अर्थात अर्थात सारंग सुटलाच नाही. प्लीज जरा गप्प बस. अगं चिडतेस कशाला, मी आपला पुढचा विचार करते. नको, मला नाही ऐकायचं तुझे विचार, तुझ्यापर्यंत ठेव. नाही पण तुझ्या डोक्यात काहीतरी घोळतंय. माझ्या डोक्यात काहीही घोळत नाहीये. माझ्या बाबांना खुनाच्या आरोपाखाली अटक झाली, कळतंय तुला? वा, आज अगदी बापाचा पुळका आलाय. हो आलाय. तुझं काय म्हणणं आहे? नाही माझं काय म्हणणं असणार, पण माझ्या किरणच्या आयुष्याची ज्यांना वाट लावली, तू लहानपणी बाबा बाबा करून टाहो फोडायचीस तेव्हा. नको ना, नको ना, तेच तेच काढूस. जशी तुझी मर्जी. हे बघ, मला काही दिवसांसाठी वांगणीला जावं लागणार आहे बाळकडे. किरणला सुद्धा बघून आलंच पाहिजे. मग जा ना. पण ह्या लोकांना काय सांगू? तुझ्या डोक्यात काहीतरी विचार असेलच. हो आहे तसं, पण बघते, मी बघते. तुझ्यामुळे उशीर झाला बघ. कशाला रे लांबून लांबून बाईक आणतोस? महिन्यातले 25 दिवस तुझ्यामुळे उशीर होतो मला. चल बाय. थांब ना शमी. आता थांब बीम काही नाही, ऑलरेडी उशीर झाला मला. एक मिनिट. हे काय? तुझं गिफ्ट. बाय. कोणीतरी बघेल. चिंता काय? माझी एक गोड मैत्रीण होती, अपऱ्या नाकाची, गोल गोल गालांची, क्षणात हसणारी क्षणात रोसणारी, जिभेचं टोक बाहेर काढून विडावून दाखवणारी, कच्चा पेरू स्कर्ट मध्ये लपवून आणणारी, आपली प्रत्येक गोष्ट तिच्या चिमणीच्या दाताने तोडून मला देणारी, स्वतःचा गृहपाठ संपवून मला मदत करणारी वेडी मैत्रीण. 19 वर्ष गेली, 6935 दिवस आणि तितक्याच रात्री. कधी तिची आठवण झाली नाही, तिला भेटलो नाही असं झालंच नाही. ती आता माझी मैत्रीण नाही आहे असा साक्षात्कार झालाय. असं का झालं शम्मू? मला काय माहित? मला माहित आहे शम्मी, असं वाटतंय ती माझी मैत्रीण आता खूप मोठी झाली. तिच्या रुसण्याला हसण्याला लाजण्याला आता वेगळेच अर्थ आलेत. कळलंच नाही हे कधी झालं. कधी झालं शमी? जेव्हा त्या मित्राचा एक सखा झाला. आयुष्यातल्या प्रत्येक सुखात दुःखात तो आहे, तो आहे आपल्यासोबत असं वाटू लागलं तेव्हा झालं.
त्याचं चिडणं, छोट्या छोट्या गोष्टीत हक्क दाखवणं, कपाळावरच्या केसांच्या बटा फुंकर मारून उडवणं आवडायला लागलं तेव्हापासून झालं. रडतानाही त्याचा आधार हवा असं वाटायला लागलं तेव्हापासून झालं. आणि बास आता चिंतन, मला जाऊ दे. थांब शमी, चिंतन जाऊ दे मला. शपथ आहे तुला माझी. असं चालणार नाही शमी, नाही चालणार. मला हवी आहेस तू आयुष्यभरासाठी माझ्या जवळ, अगदी जवळ. मला सांभाळायला, मला आधार द्यायला, तुझ्याशिवाय अपूर्ण आहे मी शमी. तुला माझ्याशी लग्न करावंच लागेल. सॉरी अग, मी फक्त एवढंच विचारायला आलो होतो की तो फोटो कोण असेल का. फोटो पकडला का नाही. चला दाखव दाखव दाखव, कमॉन. नाही अग, बघू देत मला कोण हिरावून नेणार आहे तुला माझ्यापासून. दाखव आणि इकडे आणि इकडे पुस्तक आण. शाबास. कधीपासून चाललंय हे सगळं. नाही बाबा, तुम्ही समजताय तसं काही नाही अजून खरंच. मग काय गणपतीच्या जागी ठेवलाय असा फोटो पुस्तकात. तुम्ही पण ना बाबा. चिंतन मला आवडतो, त्यानं विचारलंय मला लग्नासाठी. अजून मी त्याला काही उत्तर दिलेलं नाहीये. उत्तर मी सांगतो तुला, हे शक्य नाहीये. बाबा हे सगळं इथं थांबलं पाहिजे शमी. पण बाबा, चिंतन मला आवडतो. मी सांगितलं ना, हे सगळं इथंच थांबलं पाहिजे. वाद नकोय मला. शमी, तू कोणाच्याही प्रेमात पडायला माझा आक्षेप नाहीये, पण ह्याच्या नाही. का चिंतन, असं काय पाप केलंय. प्रभाकर फडणीसचा मुलगा आहे तो, हे त्याचं सर्वात मोठं पाप आहे. असं काय बोलताय तुम्ही बाबा. फडणीस काका तर तुमच्या एवढे जवळचे मित्र आहेत. त्याच्यासारखा मित्र आहे म्हणून मला वैऱ्यांची गरजच पडली नाही आयुष्यात. पाताळ यंत्री माणूस, श्रीरंग कारखानीसनं मला त्या सोलास मध्ये पार्टनर करून घ्यायचं ठरवलं तेव्हा या हरामखोरानं कान फुकले त्याचे. वेळीच मला कळलं म्हणून मी
सावधपणाने पावलं टाकू शकलो तरी देखील त्यानंतरच्या 16 प्रत्येक बोर्ड मीटिंग मध्ये माझ्या पायात पाय अडकवून मला पाडण्याचा प्रयत्न केला यानं. आणि हे सगळं का? तर श्रीरंगनं त्यावेळेला मला पार्टनरशिप ऑफर केली आणि याला नाही. पण त्याकरता कर्तबगारीची गरज असते हे विसरला हा फडणीस. कायद्याची कलमं लोकांच्या तोंडावर फेकून भागत नाही. पुढं 16 वाढता व्याप पाहिल्यानंतर त्याच्या जिभेला पाणी सुटलं. तुम्ही म्हणताय त्यात तथ्य असेलही बाबा, पण या सगळ्याशी चिंतनचा काय संबंध? तुझी काय अपेक्षा आहे? ज्या माणसाचं तोंड सुद्धा पाहण्याची माझी इच्छा नाही त्याच्या मुलाला मी माझा जावई करून घेऊ? ज्या माणसानं पदोपदी माझा अपमान केला, पाण उतारा केला, त्याच्या समोर मान खाली घालून मुलीचा बाप म्हणून उभा राहू? जमणार नाही मला. पण बाबा, माझं प्रेम आहे चिंतनवर. शमी, अगं या वयात माणसं मूर्खपणा करतात, पण बरं झालं तुझा मूर्खपणा माझ्या वेळीच लक्षात आला. एकच सांगतो शमी, आयुष्यात मी खूप जखमा खाल्ल्यात आणि सगळ्यात मोठ्या जखमा मला माझ्या जवळच्या लोकांनी दिल्यात. तू देखील तशीच वागलीस तर मला अजिबात आश्चर्य वाटणार नाही. हे आपलं राहतं घर, पुण्याचे वाडे, हे सगळं तुझ्याच नावावर आहे, त्यामुळे तुला भविष्याची चिंता करायची काहीच गरज नाही. कफल काय तो मी. तू जर याच्याशी लग्न करायचा निर्णय घेतलास तर मी निघून जाईन कुठेतरी कायमचं. माझ्याकडे फार पैसे किंवा गडगंज संपत्ती आहे असं अजिबात नाही, पण माझा स्वाभिमान मात्र मला फार मोलाचा आहे. मी गेल्यानंतर तू तुला हवं ते कर ना. तुला अडवणारा मी कोण? तुझा निर्णय झाला की मात्र मला कळव, म्हणजे त्याप्रमाणे मला माझे पुढचे निर्णय घ्यायला.